हरिभक्त परायण प्रकाश महाराज सुरचे गायनाचार्य हरिभक्त परायण उत्तम महाराज गायकवाड
Hey, man.
चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे गेल्या स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो ज्ञाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मार्दुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां रिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलास राणा शिवचंद्र मौळी Oh,
भगवान की जय। गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। तुका म्हणे आळी जीवे नुरची वेगुळी, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। विठाला उपस्थित सर्व संत सज्जन माता भगिनी, या गावात पंचक्रोशीतीत आलेले सर्व भाविक जन माता भगिनी, या सप्ताह समितीमध्ये कार्यरत असणारे समस्त कार्यकर्ते भजनी मंडळी, हरिभक्तपरायण डेरले पाटील, हरिभक्तपरायण रायते पाटील, समस्त डेरले परिवार, रायते परिवार, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी आणि या कार्यक्रमाची रंगत आणि शोभा वाढवणारे सर्व गायक वादक गुणीजन, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे धवन सर, हरिभक्तपरायण उमेश महाराज, प्रकाश महाराज आदी उत्तम महाराज, उमेश महाराज, त्याचप्रमाणे ज्यांच्या गळ्यामध्ये सूर वसे असे आमचे प्रकाश महाराज सूर वसे, इकडे शरद महाराज, सर्व संत मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, उत्तम अशा प्रकारे मृदुंगाचार्य, काही खाली बसलेले आहेत, जितकी गुणीजन मंडळी उभी तितकीच खाली बसलेली आहे, सर्व गुणीजनांना सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम, मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक आणि सर्व बालगोपाळांना, सर्वांना एकदा मनोभाव्य वंदन करतो, माझ्या सेवेकडे भेटतो। माझ्या पाठीमागे असलेले भालदार चोपदार यांचंही या ठिकाणी मी नाव घेतो। असो, प्रस्तुत आजचा हा तिसऱ्या दिवसाचा कीर्तन सेवेचा या ठिकाणी समारंभ चालू आहे। कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा या न्यायाने या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला आणि या ठिकाणी निमंत्रणाला मान देऊन तुमच्या पुढे उभा आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग, विश्ववंदनीय संत जगद्गुरु कविराज शब्द प्रभू तुकोबरा यांचा अत्यंत सुंदर चार कडव्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचे शब्द फार सुंदर आहेत। गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। तुका म्हणे आळी जीवे नुरे चिवेगुळी, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। विश्ववंदनीय संत तुकोबराय सांगतात की परमार्थामध्ये मनाला छंद लागणं गरजेचं आहे। व्यवहार जर पाहायला गेलं तर व्यवहारामध्ये छंदाशिवाय मनुष्यच नाही। आज जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे हा अत्यंत प्रासादिक स्वरूपाचा अभंग आहे, लक्षात घ्या। हा अभंग निमित्त कारणाने निर्माण झालेला अभंग आहे। काय निमित्त? एक धरणेकरी आपल्या मनामध्ये काही इच्छा धरून परमात्मा पांडुरंगरायाच्या रावळाच्या समोर धरणं धरून बसला, माझी मनोकामना पूर्ण होते।
काही दिवस त्याचं उपोषण झाल्यानंतर परमात्म्याने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की ज्या हेतूने तू इथे धरणं मांडलेलं आहेस, हो सध्या माऊलींकडे आम्ही सर्व अधिकार सोपवलेले, तुम्ही आळंदीला माऊलीकडे जा. धरणेकरी पंढरपूरून उठला, आळंदीला माऊलींच्या दरबारासमोर धरणं मांडलं. बरेच दिवस उपोषण झाल्यानंतर माऊलींनी पुन्हा दृष्टांत देऊन सांगितलं की सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, मी देहूला जातो तुकोबरायांकडे. धरणेकरी आळंदीहून उठला आणि तुकोबरायांच्या समोर देहूला येऊन धरणं देऊन बसला. बरेच दिवस त्याचं उपोषण झालं, सेवा झाली, धरणं झालं आणि तुकोबरायांना त्याची दया आली. साधू संतांना जीवाची दया येते. बहु आहे करुणावंत, ज्याप्रमाणे देव करुणावंत आहे तसे संतही करुणावंत आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला एक श्रीफळ म्हणजे नारळ आणि 11 अभंग प्रसाद म्हणून लिहून दिले. हे 11 अभंग घरी घेऊन जा, वाचन कर, पाठांतर कर. हे नारळ तुला प्रसाद म्हणून दिलेलं आहे, तुझं मनोरथ पूर्ण होईल. पण तो विज्ञानवादी होता, त्याने मनात विचार केला नारळाने आणि अभंगाने कुठे माझं मनोरथ पूर्ण होणार आहे का, म्हणून अभंग आणि नारळ तिथेच ठेवून दिलं आणि तो निघून गेला. जगद्गुरु तुकोबरायांना फार वाईट वाटलं. हो, तो प्रासादिक अशा स्वरूपाचा एक भाग होता पण त्याची किंमत त्या धरणेकऱ्याला कळली. धरणेकऱ्याने ज्या अभंगांचा त्याग केला त्याचा लाभ आपल्यासारख्या लोकांना झाला. हो, तुकोबरायांचे हे 11 स्वतंत्र अभंग गाथ्यामध्ये आहेत, त्यातला हा एक अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल, प्रासादिक स्वरूपाचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी धरणेकऱ्याला प्रसाद म्हणून दिलेला, त्याच्या नशिबात नव्हता पण आपल्या नशिबात आहे आणि म्हणून या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबरायांनी फार सुंदर विचार मांडलेला आहे, चिंतन मांडलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मनाला गोविंद नामाचा छंद लागू द्या, मग गोविंद ते काया, मग हे जीवन ही काया, हे शरीर परमात्मा स्वरूप होईल. अशा प्रकारचा हा चिंतनीय अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. गोविंद हे परमात्म्याचं नाम आहे आणि नामाची अनेक वैशिष्ट्ये आमच्या वारकरी संप्रदायात संतांनी सांगून ठेवलेली आहे. मी असं ऐकलं आजचा 2 दिवसामध्ये नामाचा काही अभंग झालेला नाही. पण नामाचा जर विचार केला नाम सप्ताहामध्ये, नाम हे चांगल्यात चांगलं, नाम हे बऱ्यात बरं, नाम हे खऱ्यात खरं, नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ, नाम हे गोडात गोड, नामाची किती वैशिष्ट्य सांगावी तेवढी कमी आहे. नाम खऱ्यात खरं, चांगल्यात चांगलं, बऱ्यात बरं, उत्तमात उत्तम, नाम उत्तम चांगले. माझे हृदय राव बरे, नाम उत्तमात उत्तम आहे, खऱ्यात खरं आहे, बऱ्यात बरं आहे आणि गोडात गोड आहे. अमृताहुनी गोड
अमृतापेक्षा ही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की कलियुगामध्ये उद्धाराचं एकमेव साधन म्हणजे नाम. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणे किंवा कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार मुद्दा असा आहे की असं हे अलौकिक नाम आपल्यासाठी ठेवलेलं आहे साधू संतांनी परमात्म्याने. उत्तमात उत्तम साधन गोडात गोड अशा प्रकारचं नाम, पण त्या नामाचा आमच्या मनाला कधी छंद लागत, महत्वाचा मुद्दा इथे आहे, छंद लागला पाहिजे. म्हणून तुकोबाराय एक शब्द वापरतात परमात्म्याच्या अनंत नावापैकी, गोविंद गोविंद आणि मना लागलिया छंद. गोविंद नामाचा छंद मनाला लागला पाहिजे. व्यवहारामध्ये जर विचार करायला आपण गेलो तर छंदाशिवाय एकही व्यक्ती आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद आहे. छंदाचे दोन प्रकार आहेत, एक प्रापंचिक स्वरूपाचा छंद आणि दुसरा पारमार्थिक स्वरूपाचा. प्रापंचिक स्वरूपाचा छंद कोणता म्हणाल तर काहींना दुपारच्या वेळेला रिकाम टेकड्या वेळेमध्ये मंदिरामध्ये हरिपाठ करण्याचा छंद आहे. बावन पाणी हरिपाठ असतो, आहे की नाही. कधी कधी गाड्या येतात मग पळून जातात, मग पळापळ होते. त्यांचा डब्याचा छंद असतो, काहींना डब्याचा छंद, काहींना संध्याकाळी गटाराच्या कडेला पडण्याचा छंद, काहींना कागाळ्या करायचा छंद. कांदे निंदायचं काम आहे, मुखाने नाम सुद्धा म्हणता येतं, राम राम म्हणता येतं, काहीतरी अभंग म्हणता येतात. पण सखूबाई तुला म्हणून सांगते, एवढं सासूबाईचं तू सगळं केलं, पण शेवटी सासूबाईने गळ्यातले अंगावरचे सगळे दागदागिने लहानीला दिले, तुला काय मिळालं? म्हणजे लावा लावया करण्याचा छंद आपल्या मावल्यांकडे. आमची काहींना बांध कोरण्याचा छंद, पुरतच नाही, किती असू द्या, बांध कोरल्याशिवाय राहत नाही, त्यांना बांध कोरण्याचा छंदच असतो. काहींना हॉटेलिंग करण्याचा छंद, त्याच्यामध्ये काहींना व्हेज काहींना नॉन व्हेज छंद. काहींना कपडे बदलण्याचा छंद, इतके कपडे रोज वेगळे कपडे की शेवटी मेला तर लाकडाची गरजच नाही, कपड्यातच जळेल. इतके कपडे, कपड्याचा छंद. काहींना मॉडेलिंगचा छंद, काहींना मॉडेलचा छंद, काहींना मोबाईलचा छंद आधुनिक काळामध्ये. त्याच्यामध्ये म्हाताऱ्यांचा छंद वेगळा, तरुणांचा छंद वेगळा, स्त्रियांचा वेगळा, पुरुषांचा वेगळा, बालकांचा वेगळा, प्रत्येकाचा छंद. मोबाईलच्या बाबतीत प्रत्येकाचा छंद. ते काय काय चित्र पाहतील सांगता येणार नाही. तरुणांची गोष्ट सांगता येईल, त्यांचा वेगळा छंद, म्हाताऱ्यांचा वेगळा छंद. प्रत्येकाचा छंद आहे, छंदाशिवाय मनुष्य नाही. काहींना गावात लावा लाव्या करण्याचा छंद, त्यांना करमतच नाही त्याच्या. असे नाना प्रकारचे छंद प्रपंचामध्ये आपल्याला पाहायला. प्रपंचामध्ये छंदाशिवाय एक माणूस तुम्हाला सापडणार नाही. काहींना वाचनाचा छंद, काहींना वेगवेगळे आणखीन प्रकारचे छंद, हे सगळे प्रापंचिक छंद आहेत. काहींना त्या रहस्य कादंबऱ्या वाचण्याचा छंद, प्रापंचिक छंद सांगितले. आता पारमार्थिक छंद बघा. काहींना कीर्तन करण्याचा छंद, काहींना गायन करण्याचा छंद, काहींना वादनाचा छंद, काहींना नर्तन करण्याचा छंद, काहींना पेटी वाजवण्याचा छंद, उत्तम मृदुंग वाजवण्याचा छंद, काहींना सप्ते करण्याचा छंद, काहींना नियोजित केलेले सप्ते पाडण्याचा छंद. आपल्या भागात नाही, आमच्या गोष्टी. काहींना बुवा बुवांमध्ये लावा लाव्या करून देण्याचा छंद, लक्षात. काहींना पालख्या
काढण्याचा छंद, काहींना दिंड्या काढण्याचा छंद, काहींना दिंड्यांमध्ये कमिशन काढण्याचा छंद. आमचं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, कोणाला कोणता कपडा बसेल मला सांगता येत नाही. नाना प्रकारचे छंद या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, निवड भारतातच नाही, जगामध्ये कुठे जा प्रत्येक मनुष्य छंदाशिवाय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग साधू संतांनी आम्हाला सांगितलं, छंदच करता ना तुम्ही, छंदच करायचा ना तुम्हाला, हो मग असा काहीतरी छंद करा मध्यम मध्ये. असाधरी साधरी छंद जाय तुटोनिया भवबंध. या भवनाम संसाराचं बंधन तुटेल असा काहीतरी छंद धर. छंद लागला टिटवीला तिने समुद्र ही प्राशीला, मैनावतीने कृतार्थ केला गोपी चंद जाय तुटोनिया भव. आमच्या सगळ्या भक्तांनी बघा तुम्ही असा छंद धरला. हो रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. एकादशीचा छंद देणे परमानंद प्रगटला. अंबरशी कारणे द्वादशीचा छंद देणे परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद देणे परमानंद प्रगटला. आणि एका जनार्दनी एकविध छंद देणे परमानंद प्रगटला. छंदाशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. म्हणून हे जना, हे सामान्य जना, तू परमात्म्याचा नामाचा छंद धर. अभंगाचं पहिलं चरण. गोविंद गोविंद
अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद। गोविंद हे नाव आहे आणि त्याचा दोनदा उच्चार तो बरा करतात, दोनदा गोविंद। ज्या वेळेला आग्रहपूर्वक प्रतिपादन करायचं असतं, एखादी गोष्ट आग्रहाने सांगायची असते, तेव्हा माणसाचा स्वभाव असा की दोनदा सांगितलं जातो, है की नाही? पाहुणे आले दाराशी उभेत, या या बसा बसा, वास्तविक एकदा जरी म्हटलं तरी क्रिया तीच आहे, या बसा। पण आपण प्रेमाने आदराने हो या या बसा बसा, त्याच्यातनं प्रेम आणि आदर व्यक्त होतो, आग्रह व्यक्त होतो। याच्या उलट मनात जर प्रेम नसेल आणि दरवाजाशी पाहुणा आला, या बसा, आता आलेच तर या बसा बसा कुठेतरी कोपऱ्यात। शब्द तेच आहे पण भाव वेगळा। हो, या या महिन्यात प्रेम आपुलकी जिवाळा आग्रह आहे, तर एकदाच बोलण्यामध्ये त्या माणसाच्या बद्दल तिटकारा आहे, घृणा आहे, नको असा भाव या अभंगामध्ये आहे। तुकोबराय आग्रहाने सांगतात ते, गोविंद गोविंद मना लागलिया छंद। एकदा तुमच्या मनाला गोविंद नामाचा छंद लागू द्या, एवढे सप्ते झाले। आग्रहाने सांगतो आम्ही, 125 वर्ष झाली, 80 वर्ष झाली, 90 वर्ष झाली, इतके महाराज येऊन आम्हाला ज्ञानाचे उपदेश करून गेले। काही काही तर पुढे जाऊन म्हणतात, एवढे महाराज आम्ही उकळून प्यायलो। पण आमच्या मनाला जर परमात्म्याच्या नामाचा छंद जर लागत नसेल तर हे करण्यात काही आनंद नाही। गोविंद नामाचा छंद, देवाच्या नामाचा छंद तुझ्या मनाला जडू दे एकदा। हो तुकोबराय, आम्ही धरू छंद तुम्ही म्हणतात, तर बाकीचे छंद आम्ही बाजूला ठेवू आणि गोविंदाच्या नामाचा छंद आम्ही, संतांना होता तो छंद, तुकोबरायांना भगवंताच्या नामाशिवाय त्यांचा क्षणही जात नव्हता। दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे बवाडे, गोविंदच नाव आलंय बघा, गोविंदाचे तुकोबराय। हो, एक दिवस एक गृहस्थ तुकोबरायांना भेटण्यासाठी आला। घरातल्या लोकांनी सांगितलं की तुकोबराय बहिर दिशेला गेलेले आहेत, त्यांची बराच वेळ वाट पाहिली तरी तुकोबराय येईनात म्हणून हा ग्रस्त त्या दिशेने गेला। तर तुकोबराय बसलेले शौचाला आणि मुखाने परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे। ग्रस्ताने विचारला, काहो काही वाटत की नाही? देवाचं नाव अत्यंत पवित्र आणि तुम्ही इथे शौचाला बसलेले असताना देवाचं नाव घेता? तुकोबरायांचं उत्तर फार मागे, तुकोबराय म्हणतात काय करू, माझी मजा झाली अनावर माझा झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला संशय।
मना लागो छंद नित्य गोविंद नित्य गोविंद माझ्या मनाला सतत परमात्म्याच्या नामाचा छंद जडला पाहिजे. आम्ही परमात्म्याच्या नामाचा छंद आमच्या स्वतःसाठी जडवून घेऊ पण त्याचं फळ आम्हाला काय मिळणार? याचं कारण असं आहे की आम्ही फळाच्या अपेक्षेशिवाय कोणतंही कर्म करत नाही. आम्ही द्राक्षाचे बाग लावतो तर पैसा मिळावा, हे फळ मिळावं म्हणून. आम्ही शेती करतो चांगलं उत्पन्न मिळून चार पैसे हाती यावे म्हणून. आम्ही प्रपंचात कोणताही व्यवसाय उदी व्यापार करो, पैसा मिळावा हा आमचा त्याच्या मागचा हेतू असतो. हे फळ आमच्या पदरात पडलं पाहिजे. विद्यार्थी अभ्यास करतात परीक्षेत चांगले यश मिळावं म्हणून, ऑनलाईन नाही. उत्तम अशा प्रकारचं यश मिळावं म्हणून विद्यार्थी अभ्यास करतात. फळाशिवाय कोणताही मनुष्य काही कर्म करायला तयार नाही. मग परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं, मी जर काही साधना करणार आहे, मी जर काही नामस्मरण करणार आहे तर त्याचं फळ मला काय मिळणार आहे? अभंगाचं दुसरं मग गोविंद ते काया छंद मनाला जडला थोडा असं मिळणार आहे. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात या. देवात तया नाही, भेद नाही देवात या. या जीवात आणि देवात भेद शिल्लक राहणार. हा देह अत्यंत पवित्र होईल. पवित्रची होय देहात फरक पडणार नाही. पवित्रची होय देह त्याचा कोणाचा? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. भगवंताच्या नामाची कीर्ती जो मुखाने गातो त्याला ब्रह्म अवस्था प्राप्त. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, शरीर ब्रह्मभूत होऊन जात. काही काही महात्म्यांच्या नावापुढे ब्रह्मीभूत अशी उपाधी लागतात, ते देवस्वरूप होतात, लक्षात घ्या. आणि म्हणून गोविंद गोविंद नामाचा छंद जडू दे. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवात या. देवात आणि या शरीरामध्ये भेद शिल्लक राहणार. फार सुंदर अशा प्रकारची उदाहरणं आहेत, पण वेळ फार थोडा आहे आपल्याकडे. महत्वाचा भाग असा आहे की साधू
वधूचा वेश घेऊन सीतामाईचं हरण करण्यासाठी रावण गेला. सीतेचं हरण करून लंकेत नेलं. मग त्याच्या पत्नीने म्हणजे मंदोदरीने त्याला विचारलं, एवढा साधूचा वेश घेण्याचा अट्टहास कशा करता, त्याच्यासाठी तुम्हाला जटायुषी लढाई करावी लागली वगैरे वगैरे. एवढा त्रास करण्यापेक्षा रामाचाच वेश घेऊन जर तुम्ही गेले असते तर तुमचं काम सोपं झालं. तुम्हाला कोणतंही रूप जर धारण करता येतं तर तुम्ही साधूचं रूप घेण्यापेक्षा रामाचं रूप घेऊन का नाही गेले. रावणाने फार सुंदर उत्तर दिलं. बघा, राम असं म्हणतो, आपला रावण असं म्हणतो की जर मी रामाचं रूप घेऊन गेलो असतो सीतेचं हरण करायला तर मुळात पहिली गोष्ट तसा विकार तशी वासना माझ्या छिल्लकच राहिली. मी जर रामाचा वेश घेतला असत तर मी रामच झालो असतो. राम म्हणता रामची होई दे, वाजवणारे आहेत आमचे ढवण सर आहेत, मृदुंगाचार्य इकडे, पेटी मास्तर तिकडे गाणारे. ढवण सर मात्र कोतरे माणसा जास्त पळू नका, रिटायर झालाय माणूस आता, किती पळवता. असो राम म्हणता रामची, मुख्य सूत्र लक्षात घ्या, राम म्हणता रामची होईजे, मग विकार मनामध्ये न असायचे. मी जर राम झालो, रामाचं रूप जर घेतलं तर माझ्या मनामध्ये सीतेला पळून आणण्याची वासनाच निर्माण होणार. मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा तया. द्रोणागिरीला द्रोणागिरी पर्वत आणण्याचा प्रसंग आला. लक्ष्मणाला शक्ती लागली, संजीवन समाधी पाहिजे, संजीवन ती जडीबुटी पाहिजे होती, वनस्पती पाहिजे होती, आणि म्हणून द्रोणागिरी आणण्यासाठी हनुमंतराय गेले. द्रोणागिरी तो आणला, पण आणता आणता रस्त्यामध्ये अयोध्या लागली. आणि भरताने पाहिलं नंदीग्रामामधून की आकाशमार्गे कोणतरी चाललेला आहे, दुष्ट दानव दिसतो आहे, वेगळ्या प्रकारचं रूप घेऊन चाललेलं दिसतोय. म्हणून एक वाताकर्षण बाण सोडला आणि हनुमंतरायाला खाली खेचून घेतला. हनुमंतराय समोर आले आणि त्यांनी पाहिलं, अरे आपल्या समोर साक्षात प्रभू रामचंद्र उभे आहेत. आणि त्यांनी प्रभू राम आहेत असं समजून भरतांची हो त्या ठिकाणी निर्भत्सना करायला सुरुवात केली. रणांगणावरती एवढं सैन्य आहे, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, वानरदळ प्राणपणाने लढत आहे, आणि तुम्हाला अयोध्येत येण्याची एवढी घाई का झाली. त्याला असं वाटलं भरत नाही, कोण आहे, राम आहे. हो तेव्हा भरताने सांगितलं, हो म्हटले की महात्मन आपला काहीतरी गैरसमज होतोय, हो मी राम नाही मी भरत आहे. असं सांगितल्यानंतर हनुमंताला आश्चर्य वाटलं, अरे हा तर स्वतःला भरत म्हणून घेतो आहे पण दिसतो तो उभे उभ रामासारखा. म्हणजे तुम्ही रामासारखे कसे दिसता, म्हटले मज गोविंद ते काया भेद नाही देवा. मी अखंड रामाचं चिंतन करतो, रात्र दिवस रामनामाचं चिंतन आहे, आणि त्यामुळे मला रामाचंच स्वरूप प्राप्त झालं. राम म्हणता रामची आणि पदी बैसुनी पदी, मला दुसरं सुचेलच कसं, मी दुसरा दिसेलच कसा, मी रामरूपच दिसणार. गर्भामध्ये प्रभू रामचंद्र असताना सदा समाधीस्त रामरूप झाली कौसल्यानंदिनी नामा. किती प्रमाण सांगता येतील आपल्याला की प्रभू रामचंद्र किंवा परमात्मा नाम रूपाने अंतरंगा
ज्यावेळेला वास करतो त्यावेळेला आपलं जीवन आपलं राहत नाही, आपण परमात्मा रूप। मग गोविंद ते काया भेद नाही देवा काया। तुकाराम महाराज गोविंद रूप काया होते देवात आणि याच्यात भेद शिल्लक राहत नाही याच्यासाठी काही लक्षण आहे का हो? तुकोबारायांना विचारला प्रश्न, तुकोबाराय सांगतात गोरख कल्याण रागामध्ये, मग गोविंद ते आनंदले मन आणि प्रेमे पाझरती, मनामध्ये एक असा आनंद निर्माण होतो, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे आनंदाचे डोही आनंद अवघेची त्रैलोक्य आनंद आनंदाचे असा आनंद अंतर्बाह्य भरून राहतो साधकाच्या जीवनामध्ये। हो आनंदले मन, मनाची अवस्था महत्वाची आहे। मानसशास्त्राचा अभ्यास करताना आपल्या सगळ्या क्रिया मनाच्या अधीन आहेत। मन जर प्रसन्न असेल तर जीवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहत। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान। मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो, बंधाय विषयासक्तम आणि मुक्तये निरविषयम मना। मनाला आनंद निर्माण होतो, गोविंद नामाचा छंद मनाला जडला की मनामध्ये आनंदाच्या लहरी आणि त्या ठिकाणी धावू लागतात आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागतात। प्रेमे पाझरती लोचन ही लक्षण साधकाच्या ठिकाणी ज्या वेळेला दिसायला लागतात तेव्हा सांगायचं की परमार्थ फलीभूत व्हायला लागलेला आहे। एक शास्त्रकार असं सांगतात, शृण्वन जनार्दन कथा पुन कीर्तनानी देहेन यस्य पुलकोत गमरोम राजी नोत्प
पद्यते नयननयोर विमलांबुमाला रिक्तस्य जीवितमहो पुरुषाधमस्य गोपाल कृष्ण भगवती दे। शास्त्रकार सांगतात श्रुणुमन जनार्दन कथा भगवंताची कथा भगवंताचं कीर्तन भगवंताचं नामचिंतन चालू असताना श्रुणुमन जनार्दन कथा गुण कीर्तनानी भगवंताचं गुणासंकीर्तन चाललंय गायन तो देहच नाही ज्या देहाला डोळ्यातून पाणी येत नाही हो अंगावरती रोमांच उभे राहत नाही तो देहच नाही लक्षात घ्या देहेन यस्य तो देह नाही कोणता तो ज्याच्यावरती आनंदाचे रोमांच उभे राहत नाही पुलकोद्गम रोम राजी हो नोत्पद्यते नयनयोर विमलांबुमाला डोळ्यातून आनंदाच्या धारा अश्रुधारा वाहू लागत नाही अश्रुधारा अनेक वेळेला वाहतात दुःखाचे अश्रू असतात शोकाचे अश्रू असतात प्रेमाचे अश्रू असतात आनंदाचे अश्रू असतात पण भक्तीचे अश्रू जे असतात ते थंडगार असतात लक्षात घ्या आणि बाकीचे अश्रू बहुतेक गरम असतात काही अश्रू डोळ्याच्या आतून वाहतात काही बाहेरून वाहतात आणि काही सरळ वाहतात जरा बारीक विचार करून बघा आपल्याला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल काही काही दुःखाचे अश्रू असतात ना बाहेरून येतात असे बघा बाजूनी साईडने असे कोपऱ्यातून हो काही अश्रू असे नाकाच्या जवळून येतात आणि काही मध्यभागातून येतात प्रत्येक वेळेला अश्रू येण्याची ठिकाणं बदललेली असतात पण त्याच्यासाठी बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे काही अश्रू गरम असतात आणि काही अश्रू थंडगार असतात लक्षात घ्या मग या ठिकाणी नोत्पद्यते नयनयोर विमलांबुमाला ज्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागत नाही ज्याच्या अंगावरती आनंदाचे रोमांच उभे राहत नाही तो देहच नाही आणि ते काय कथा ऐकणं हो शास्त्रकार असं सांगतात दिक्तस्य हो अशी कथा ऐकणाऱ्यांचा धिक्कार असो की कथा ऐकता आहेत आणि डोळ्यातून आनंदाच्या प्रेमाच्या धारा वाहत नाही कधीतरी कीर्तनाला आल्यानंतर आमच्या डोळ्यातून प्रेमाच्या धारा वाहिल्या पण आम्ही कीर्तनात येतो तर जास्तीत जास्त कोरडे होतो उलटय जास्तीत जास्त कोरडे किती वेळ लागतोय कोण जणे हा बाबा आता किती लांबवतोय कोरडे मग काय मृत जैसा शृंगारीला गाढवतीर ती नाहीला कडू दुधिया माखीला गुळी अशी आमची अवस्था असं न आमच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहिल्या पाहिजे हो विठ्ठल विठ्ठल Oh,
ऐकून ऐकून थोडाफार महत्वाचं प्रमाण आहे, लक्षात घ्या. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हो आनंदले मन प्रेमे पाझरती. त्याला अगदी समांतर प्रमाणे बघा, नैनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे राम. जसं हनुमंतरायाच्या हृदयामध्ये परमात्म्याने आपलं दर्शन दिलं, हृदय प्रगटे मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा. त्याच्या करता देवाच्या नामाचा एवढा मोठा छंद जीवाला जडला पाहिजे, हा फार महत्वाचा लक्षात घ्या. जसं जसं माणसाचं देवाचं जीवन तसं तसं भक्ताचं जीवन लक्षात घ्या. सातारा जिल्ह्यामध्ये पुसे सावळी नावाचं एक गाव आहे. जुन्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये या पुसे सावळी गावामध्ये गांधी हत्येनंतर त्या गावामध्ये लुटालूट झाली, जाळपोळ झाली. त्या गावातले एक वास्कर फडावरचे प्रसिद्ध अशा प्रकारचे भजन म्हणणारे, भजनी म्हणूया, भगवत भक्त म्हणूया, ते तिथून निघाले आणि पांडुरंग रायाच्या रावळात येऊन पंढरपूरला थांबले. त्यांची वारीच असायची पंढरपूरची, पण आता हा प्रसंगच असा घडला की घरदार सोडावं लागलं आणि पंढरपूरला यावं. डोळ्यातून अखंड अश्रुधारा परमात्म्याचं नामचिंतन करत असताना आणि म्हणून वास्कर महाराज सुद्धा त्यांच्या भजनाला समोर बसायचे, एवढा ज्यांचा अधिकार होता. असे ते पुसे सावळी गावचे पाटील आणि गांधी हत्येनंतर रावळात येऊन भजन करायला लागले, डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. पण गावातल्या लोकांनी त्यांच्या मागोमाग पंढरपूरला येऊन त्यांना सांगितलं रावळात येऊन, अहो तुमचा वाडा जाळला, हा वाडा जळताना तुमच्या देवघरातल्या रुक्मिणी पांडुरंगाच्या ज्या मूर्ती आहेत त्या जळाल्या, त्या भाजल्या. आणि माणसाला भाजल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या अंगावरती फोड येतात तसं त्या मूर्तींच्या अंगावरती फोड आलेले आहेत. पांडुरंगाने आम्हाला दृष्टांत देऊन सांगितला की माझा भक्त मला सोडून गेलेला आहे, त्याला जाऊन एवढी वार्ता सांगा. आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते पाटील पुसे सावळीला गेले, आपल्या वाड्यामध्ये जाऊन त्यांनी पाहिलं तर खरोखरच रुक्मिणी पांडुरंगाच्या अंगावरती आपल्याला जसं भाजल्यानंतर अंगावरती फोड येतात तसे देवाच्या अंगावर सुद्धा काय आलेले होते, फोड आलेले होते. इतकी अंतरंग भक्ती जो करतो मग गोविंद ते काय भेद नाही देवा तया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचना. आणि मग त्या जीवनामध्ये आणि माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये फरक किंवा अंतर शिल्लक राहत नाही. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे एखादी आळी, तुकोबराय शेवटच्या चरणात दृष्टांत देतात, जशी ती आळी त्या घरट्यामध्ये बसलेली असते, म्हणजे त्या कुंभारणीने तिला आणून अशी घरट्यामध्ये बसवलेली असते आणि दर थोड्या वेळाने ती येते आणि त्या आळीला दंश करते. ती आता कुंभारीण येईल, ती मग गांधींमाशी येईल आणि आपल्याला दंश करील असा सारखा ध्यास ज्यावेळी त्या आळीच्या मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेला काही दिवसानंतर परिणाम असा होतो की ती आळीच स्वतः ती कुंभारीण होते किंवा ती माशी होते. म्हणजे हे जसं एक रूपांतर, अंतरंग रूपांतर होतं तसं भक्त हा देवरूप होऊन जातो. विठ्ठल विठ्ठल हा सुंदर दृष्टांत अभंगाच्या शेवट माने आळी Yeah.
जीवाने माशी सारखीच होते, नुरेची वेगळी, दुसरा भावच नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज लोहगावला कीर्तन करत होते आणि लोहगावला कीर्तन करत असताना परकीयांचं आक्रमण झालं मंदिरामध्ये, मंदिरावरती. तुकवाऱ्यांचं कीर्तन चालू आहे, टाळकरी उभे आहेत, श्रोते ऐकतायत आणि लगेच ओरडाओरडा सुरू झाला, शत्रू आलाय, शत्रू आलाय, शत्रू आलाय. त्या सैन्याचं नेतृत्व करणारा जो मुख्य सेनापती होता तो मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये त्याने पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज कुठे दिसतायत, असा चमत्कार सांगतात की सगळे श्रोतेच शिवाजी महाराजांसारखे दिसायला लागले, असं कथा ऐकलेली आहे. विज्ञानी माणसांनी इथे डोकं लावायचं नाही. काही ठिकाणी फक्त श्रद्धा भाव ठेवायचा असतो, विश्वास ठेवायचा असतो, डोकं लावायचं नाही. हो, पण प्रत्येकामध्ये त्याला शिवाजी दिसू लागला, लक्षात घ्या. मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया, तुका म्हणे आली जीवे नुरेची वेगळी. त्याच्यासाठी सतत भक्ताने नामचिंतनाची सवय लावली पाहिजे. कोणतं नामचिंतन? विठोबा शंकरपुरीजी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्ताने तिसऱ्या दिवसाची माझ्या वाट्यालेली कीर्तन सेवा, भगवंताचं नामचिंतनपर अभंग या ठिकाणी मी घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मानवी मनाला छंद लागल्याशिवाय, भगवत नामाचा छंद लागल्याशिवाय हो त्याला परमोच्च आनंद, परमोच्च सुखाची प्राप्ती होत, शाश्वत सुखाची प्राप्ती त्याला होत नाही. आणि म्हणून भगवंताच्या नामाचा छंद हा प्रत्येकाच्या मनाला जडलाच पाहिजे. असा कोणाच्या ना कोणाच्या मनाला परमात्म्याचा नामाचा छंद जडलाय का? तर असे अनेक भक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पंढरपूरच्या जवळ असलेलं प्रकाश महाराज, पंढरपूरच्या जवळ असलेलं मंगळवेढा नावाचं गाव, आणि या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये अनेक संत झालेत, लक्षात घ्या. संत श्रेष्ठ दामाजी पंत ठाणेदार मंगळवेढा, लक्षात घ्या. संत श्रेष्ठ चोखोबाराय मंगळवेढा, संत श्रेष्ठ कान्होपात्रा मंगळवेढा, अनेक संत या मंगळवेढ्यामध्ये राहिल्यामुळे, संतांच्या रहिवासामुळे ज्या नगरीला मांगल्याचा वेढा पडला म्हणून त्या नगरीचं नाव पडलं मंगळवेढा. अशा या मंगळवेढ्या नगरीमध्ये एका गणिकेच्या पोटी, जिचं नाव आहे श्यामा, श्यामा नावाची गणिका, देह विक्रय करणारी ही स्त्री, लक्षात घ्या. वेगवेगळ्या पुरुषांना शरीर सुख देण्याचा तिचा व्यवसाय, आणि अशा देह विक्रय करणाऱ्या स्त्रीच्या पोटी एक सुंदर अशा प्रकारचं स्त्री रत्न जन्माला आलं. जसं भांगेमध्ये तुळस उगवावी, लक्षात घ्या, जसं चिखलात कमळ फुलावं हो, तशी ही श्यामा गणिकेच्या पोटी आणि कान्होपात्रा नावाची भक्त श्रेष्ठ
आमच्या साधू संतांनी आमच्या संस्कृतीने आमच्या शास्त्राने कोणत्याही कुळामध्ये मनुष्य जन्माला येऊ द्या अपिचेतसु दुराचारो भजते मामनन्य भाग, कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या, कोणत्याही, लक्षात घ्या. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचं स्वातंत्र्य आमच्या संस्कृतीने, आमच्या धर्माने, आमच्या भगवद्गीता ग्रंथाने, आमच्या ज्ञानेश्वरीने, आमच्या साधू संतांनी दिलेला आहे. आणि म्हणून ही जी कानोपात्रा होती, हो, हिचा साधारणपणे जन्मकाळ हा 15वा शतक सांगितला जातो. मी जे इंटरनेटवरती पाहिलं त्याच्यावरती मला असं दिसलं, इंटरनेटचा वापर असाही करावा, करता येतो. आता आपण काय काय सर्च करतो आपल्याच मनाला विचारा. पण इंटरनेटवरती मी ज्या वेळेला सर्च केलं तेव्हा असं लक्षात आलं की 15व्या शतकामध्ये ही श्यामा नावाची जी गणिका होती तिच्या पोटी कान्होपात्रा जन्माला आली. काही ठिकाणी वर्णन असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अगदी शेवटच्या शेवटच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आणि कान्होपात्रीची भेट झालेली असं एका प्रमाणावरून लोक सांगतात. लक्षात, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. फेकाफेकी करायची नाही. इथे प्रमाण माहिती असलेले, पाठांतर असलेले अनेक श्रोते बसलेले आहेत, त्याच्यामुळे फेकाफेकी करायची. तर ज्ञानेश्वर महाराजांची कान्होपात्रीची भेट झाली असं एक प्रमाण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण इतिहासकार असं सांगतात की 15व्या शतकात कान्होपात्रा झाली, असो काही असो. आणि तिचे काही ठिकाणी 33 अभंग आहेत उपलब्ध, काही ठिकाणी 23 अभंग उपलब्ध आहेत, असं वेगवेगळं वर्णन येत असो. तेव्हा ही कान्होपात्रा परमात्म्याची निस्सीम भक्त जन्माला आल्यानंतर आईने सांगितलं, बघ कान्हो, हो पंढरीश परमात्मा पांडुरंगरायाच्या कृपेने तुझा जन्म झालेला आहे. मी पांडुरंगाला सांगितलं होतं एक सुंदर सद्गुणी अशा प्रकारचं कन्यारत्न मला माझ्या पदरी जन्माला आणि परमात्म्याने तू मला पदरात टाकलेली एक सुंदर कन्यारत्न आहेस. कान्होपात्राचं वैशिष्ट्य असं सांगण्यात येतं की कान्होपात्रा दिसायला अत्यंत सुंदर लावण्यवती, लक्षात घ्या. तांबूल म्हणजे विडा जर तिने गिळला तर तुझी कंठातून दिसायचा, इतकं जिचं नितळ सौंदर्य होतं अशी कान्होपात्रा. त्याच्यामध्ये गोड आणि सुंदर अशा प्रकारचा आवाज गळा तिला देवाने दिलेला होता आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची कान्होपात्रा. आईने लहानपणापासूनच एक चांगला गाणारा हिच्यासाठी तालमीला दिला होता. पण योगायोगाने तो वारकरी आणि पंढरीचा भक्त असल्यामुळे त्याने हिला अभंग शिकवले आणि त्या अभंगातून कळत न कळत हिच्या मनावरती परमार्थाचे संस्कार झाले. संपूर्ण कथा कोणी सांगणार नाही तुम्हाला, कदाचित एखादा मिळेल सांगणार, लक्षात घ्या. आता कान्होपात्रेचा उद्धार केला, एका वाक्यात आपण तिचा उद्धार करून टाकतो. त्या कान्होपात्रेला त्या शिकवणाऱ्या शिक्षकाने साधू संतांचे अभंग शिकवले, माऊलींचे अभंग शिकवले, बाळक्रीडेचे सगळे अभंग कान्होपात्रेला पाठ होते, लक्षात घ्या. अनेक संतांचे अभंग तिच्या पाठांतरामध्ये. अशी ही कान्होपात्रा रोज नृत्य करायची, रोज गायची, पण गाताना सुद्धा परमात्म्याचं नामस्मरण, गाताना सुद्धा साधू संतांचे अभंग आणि नाचताना सुद्धा उच्छृंखल नाचणं नाही, तमाशात जसं नाचतात बाया तसं नाही, तर देवाला आवडेल असं सुंदर सात्विक नाचणं, सात्विक नृत्य ती करायची, लक्षात घ्या. आणि आमच्या संतांनी सांगितलंय, गाये नाचे वाहे टाळी, नाचे
आणि वाहे काळी साधन कळी उत्तम हे. कळी काळामध्ये जर तरुण जायचं असेल तर गाये नाचे आणि वाहे काळी. त्याप्रमाणे ही कानोपात्रा गायची, नाचायची, टाळ्या वाजवायची, भगवंताचे गुणानुवाद गायची. संध्याकाळ झाली तिला छंदच असा धरी छंद जाय तुटोनिया भव बंद. संध्याकाळ झाली की जवळच विठ्ठोबाचं मंदिर, त्या विठ्ठलाच्या मंदिरात जायचं. तिथे पुराण कथाकार भागवताचार्य भागवत कथा सांगायचे आणि ते जातीवंत भागवतकार होते, डुप्लिकेट नव्हते. भागवतकाराचा जसा धर्म असतो विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद भ्रम अमंगल, या न्यायाने भागवत कथा करायची. ही कानोपात्रा रोज त्या भागवत कथेला येऊन बसायची. भागवत कथेमध्ये एकादश स्कंदामध्ये यदू अवधूताचा संवाद आहे. त्या संवादामध्ये असं वर्णन आलेलं आहे की पिंगला नामक वेश्या आणि नामस्मरणाने स्वतःचा उद्धार करून तरुण गेले. असं ते पिंगला वेश्येचं चरित्र हिने ऐकावं आणि हिला असं वाटावं, मी जरी गणिकेच्या पोटी वेश्येच्या पोटी जन्माला आलेले असले तरी पण मला सुद्धा उद्धारून जाण्याचा अधिकार दिलेला आहे. तन मन धनाने त्या ठिकाणी ती कथा ऐकायची. पुराणिक बुवा म्हणायचे, कानो एखादा अभंग म्हणतेस देवाच्या समोर, एखादा तुझा इतका गोड गळा आहे म्हण एखादा अभंग. मग कानोपात्रा म्हणायची, मी करते प्रयत्न, स्वरात येत तुम्ही बघा. मध्यम मध्ये अनाथांच्या नाथा देवा पतित
जगन्नाथांच्या नाथा देवा पतित असा सुंदर अभंग आहे. सुंदर भावपूर्ण आवाजामध्ये कान्हो पात्रेने गायलं, सगळं मंदिर भक्तिभावाने न्हाऊन गेलं. लक्षात घ्या, पण आईने विचार करायला सुरुवात केली, पोरगी वयात आलेली आहे. आपण जो व्यवसाय करतो तो व्यवसाय करण्याची वेळ म्हणजे रात्रीची वेळ आहे, आणि आपली मुलगी संध्याकाळी जेवण झाली की मंदिरात जाऊन बसते. चार चार पाच पाच तास ती मंदिरामध्ये भागवत कथा श्रवण करते, परमार्थाला लागलेली आहे. आशाने आपला धंदा चालायचा कसा? तारुण्यात आलेली कान्हो पात्रा 17-18 वर्ष वय, अनेकांच्या बुभुक्षित नजरा तिच्यावरती खिळून आहेत. विषय वासनांध नजरा तिच्यावरती पडतायत, पण कान्हो पात्रेने मनाशी निश्चय केलाय की मी जर वरलेला आहे तर माझ्या पांडुरंगाला वरलेलं आहे. पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या कोणता कोणालाही वरणार नाही. पांडुरंग हाच माझ्या जीवनाचा सर्वस्व आधार आहे. माझा देह, माझं मन, माझं चित्त मी पांडुरंगाला समर्पित केलेलं आहे. त्याच्याशिवाय परपुरुषाचं चिंतन माझ्या चित्तामध्ये येणार असा तिने निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळे आईमध्ये आणि तिच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. हो, आईने सुरुवातीला समजावून पाहिलं पण उपयोग झाला नाही. मग आईने मारायला सुरुवात केली, लक्षात घ्या, ताडण करायला सुरुवात. ऐकत नाही कार्टे, भिकारपणाचं लक्षण आहे हे सगळं. अगं जर तू नाचली नाही, गायली नाहीस आणि माझा व्यवसाय जर पुढे नेला नाहीस तर खाण्याचे पोटापाण्याचे हाल होतील, असं वेगवेगळ्या प्रकार तिला समजावून सांगितलं, पण काही फायदा झाला नाही. हो, अगं चार पैसे कमव, हे पैसे कमवण्याचे दिवस आहे. कान्हो पात्रे, कान्हो पात्रा म्हणते, आई मला तुझ्या धनद्रव्याचा अजिबात हव्यास. ऐक माये मज नसे द्रव्य, ऐक माये मज नसे द्रव्य, ऐक माये मज नसे, ऐक माये मज नसे द्रव्य. स्वामी पद्मनाभ, याच देहाचा स्वामी पद्मनाभ, याच देहाचा स्वामी पद्मनाभ, याच देहाचा स्वामी पद्मनाभ. से द्रव्य लोभ, याची देहाचा स्वामी पद्मनाभ, क्षणिक सौख्याते वरुणी अमृताला प्राप्त करणे हा पाप धर्म झाला. क्षणभराच्या विषय सुखासाठी नामामृताचा त्याग करणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. मी हा गणिकेचा व्यवसाय करणार नाही. एकदा प्रसंग असा घडला, दारावरनं वारकरी चाललेले आहेत पंढरीला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, दिंडी चालली पंढरीला. हो, एका बुवांना हिने विचारलं, म्हटले का हो बुवा, मी पंढरपूरला येऊ, ये ना माय, तुला कोणी बंधन घातलंय? अरे पंढरीला सकाळाशी येथे आहे, येत अहो मी वेश्येची मुलगी हो. हो, असू दे वेश्येची मुलगी, पिंगला नव्हती का?
वेश्या हो पण तिने पण आपला उद्धार करून घेतला ना, तुलाही उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. तुला पंढरपूरला यायचंय म्हणलं यायचंय, मग ये पंढरपूरला आमच्यावर. कान्हो पात्रेने आईला विचारलं नाही लक्षात घ्या. हो गुपचूप दोन दुगडे पिशवीत घातले आणि वारकऱ्यांबरोबर पंढरीच्या रूपाने पंढरपूर नजरेच्या टप्प्यात आले. झळझळीचा सोनसळा बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर माहेर संतांचे. आणि त्या पंढरी मध्ये आली, प्रवेश करती झाली, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, काय दोन पाच पैशाचा बुक्का तुळशी विकत घेतल्या. हो पंढरीच्या त्या पांडुरंगाच्या रावळामध्ये गेली, पांडुरंगापुढे समोर उभी राहिलेली आहे, कंठ दाटून आलेला आहे, हृदय सद्गत झालेलं आहे. पांडुरंगाच्या चरणाला बुक्का लावून तुळशी वाहिलेली आहे. पांडुरंगा, हीन कुळामध्ये जन्म झाला रे माझा, गणिकेच्या पोटी जन्माला आलेले मला नाही म्हणू नकोस, मला पदरात घे, माझा उद्धार करशील. विठ्ठल विठ्ठल पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, मनविसी नारायणा मनविसी नारायणा, पतित तू नारायणा. हो
तरी सांभाळी वचना ब्रीद वागविसी जाण याती शुद्ध नाही भाव। देवा माझी याती शुद्ध नाही, जाती शुद्ध नाही, गणिकेच्या पोटी जन्माला आलेली, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही कान्हो पात्रा शरण, मी तुला शरण आलेले आहे। आणि भगवंताचं ब्रीद असं आहे, जो शरण आलेला आहे त्याचा उद्धार केल्याशिवाय राहायचं नाही। हो जो होय मजानन्य शरण त्याचे निवाळी मी जन्मानी मरण, या लागी शरणागता शरण्या मीचिये कु। भगवंताला शरण, अनन्य भावाने शरण जावे, अनन्य शरण निघावे प्रभुला, अनन्य शरण निघावे, जांभाळ्या न देता शरण निघावे। लक्षात घ्या, समजणे वाले समज जाएंगे। महत्वाचा भाग असा आहे, भगवंताला शरण जावं आणि झडझडून भक्ती मार्गाला लागावं, आळस झटकून जांभाळ्या न देता। माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय, भगवंताच्या तोंडी शब्द आहेत, तरी झडझडो नि वहिला आणि ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे। आपण सरळ सरळ म्हटले, एवढे चांगले चांगले गाणारे असल्यामुळे एका मिनिटात ती गायची आणि पुढे जायचं। तरी झडझडो नि वहिला निघ, झडझडो नि वहिला निघ, तरी झडझडो नि वहिला निघ, तरी झडझडो नि वहिला निघ, झडझडून भक्ती मार्गाला लागलेली कान्होपात्र भगवंताच्या पुढे जाऊन शरण झालेली आहे। कान्होपात्रा शरण वाई पतित तू पावना, भगवंताला आपलं मन समर्पण करून टाकलेलं आहे, संपूर्ण तन मन धन भगवंताला अर्पण करून टाकलेलं आहे। पंढरपूरून पुन्हा मंगळ वेळ ह्याला आली आणि आता मात्र आईला कळलं की ही चोरून लपून पंढरपूरला गेली, पर ही जर बुवा झाली म्हणजे बाई झाली। अनेक लोकांना आपला मुलगा बुवा व्हावा असं आवडत, लक्षात घ्या, हे भाग्यवान आहेत। लहान 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 छानपैकी जे उभे राहिले टाळ घेऊन, त्यांच्या त्यांच्या परीने टाळ वाजवता ते बिचारे, कधी कधी टाळ उलटा पालटा वाजवता आपण सहन करून घ्यावा। पण या वाटेला लागले हे भाग्य आहे त्यांचं। विठ्ठल विठ्ठल, त्या दृष्टीने कान्होपात्रा भाग्यवान या भक्ती मार्गाला लागलेली, पण आईने मारहाण करायला सुरुवात, चांगला मार्ग नाही, आपल्या व्यवसायाच्या एकदम विरुद्ध आहे। मी गणिक आहे हाच व्यवसाय तुला पुढे करायचा, पण ही मानायला तयार नाही, हिला खोलीत कोंडून ठेवलं, लक्षात घ्या। काही दिवस गेले हिचं अखंड नामचिंतन चालू आहे, नामचिंतनामध्ये खंड नाही, नामाचा छंद मनाला जडला। मी याच्यासाठी सांगतोय, गोविंद गोविंद आणि मनाला गलिया, मनाला जर
आनंदाच्या नामाचा छंद जडला तर काय अवस्था होते? अभंगाचा आणि दृष्टांताचा काहीच संबंध नाही असं अनेकदा कीर्तनात ऐकायला मिळतं. उदाहरणार्थ सासू जावई, नाही तर मधूनच आई माझी प्रेमाचा सागर, कशाला काय संबंध, उडून ताडून आणायचं बळच वगैरे वगैरे. नाही तर मग छत्रपती शिवाजी महाराज आहेतच आपले बिचारे, कधीच नाही म्हणत. प्रसंग काय त्याला अनुसरून दृष्टांत पाहिजे. गोविंद नामाचा छंद कान्होपात्रेला जडला. काही दिवस मध्ये गेले महाराज आणि आषाढीची वारी जवळ आली. सगळीकडून दिंड्या घरावरनं जात आहेत आणि हिचा जीव नुसता घालमेल घालमेल घालमेल. कधी एकदा पंढरपूरला जाईल, कधी एकदा त्या सावळ्या विठोबाचं दर्शन घेईल असं झालेलं आहे. पण कान्होपात्रेने एक युक्ती केली. अनेक गिराईक येत असताना, श्रीमंत लोक येत असताना कान्होपात्रा नाही म्हणते. मग तिने त्या मंगळवेड्याच्या ठाणेदाराकडे सांगितलं, संधान बांधलं की ही कान्होपात्रा कोणाचा ऐकायला तयार नाही, माझी मुलगी आहे पण कोणाचा ऐकत, माझं सुद्धा ऐकत नाही. आणि बिदरचा जो बादशाह आहे त्या ताईला गुपची बसवा खाली. विठ्ठल विठ्ठल. आणि बिदरचा जो बादशाह आहे तो सौंदर्याचा भुकेलेला आहे, हो सौंदर्याचा चाहता आहे. हा बिदरचा बादशाह त्या काळामध्ये 80 वर्ष वयाचा होता, कमरेत पार वाकला होता पण विषय वासना संपलेली नव्हती. त्या ठाणेदाराकडे या श्यामा नावाच्या गणिकेने सांगितलं, माझी मुलगी, हो मी त्या बिदरच्या बादशाला अर्पण करायला तयार आहे, मला त्याच्या बदल्यात पैसा मिळाला पाहिजे, माझं म्हातारपण तर नीटनेटकं जाईल. म्हणजे आपली पोटची मुलगी विकायला श्यामा तयार झाली, लक्षात घ्या. आजही आपल्याला असं पाहायला मिळतं, हो जर पैसे मिळाले तर आपले पोटचे पोरं विकून टाकतात लोक. आपण आपल्या महाराष्ट्रात नाही पण बाहेर बिहार वगैरे तिकडे बघा, इतकी परिस्थिती हलाकीची की पोटचे पोरं सुद्धा विकून टाकले जातात. तेव्हा हिने ठाणेदाराला सांगितलं, माझ्या मुलीला मी विकायला तयार, तुमच्या बादशाला निरोप द्या. त्या ठाणेदाराने 32 पानाचं पत्र लिहिलं आणि त्या प्रत्येक पानावरती या कान्होपात्रेच्या सौंदर्याचंच वर्णन केलेलं होतं. पत्र ठाणेदारापर्यंत बादशापर्यंत जाऊन पोहोचलं. तुम्ही म्हणाले इतक्यात निघालं, इतक्यात पोहोचलं, वेळ थोडा असल्यामुळे तिला पोहोचलं. ते बिदरच्या बादशापर्यंत पोहोचलं पत्र. बादशाने पत्र वाचलं आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. तो जांभाळ्या देत बसला नाही, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्याने ताबडतोब सैनिकांना सांगितलं, ताबडतोब जा मंगळवेढ्याला आणि जशी असेल तशी कान्होपात्रेला आमच्या पुढे पेश करा. उससे शादी करने की है, कान्होपात्रे बरोबर मला लग्न करायचं आहे. हो सैनिक निघाले, मंगळवेढ्याला आले. कान्होपात्रेला तिच्या आईने म्हणजे श्यामाने त्या सैनिकांच्या सुपूर्द केलं. कान्होपात्रा रडायला लागली, लक्षात घ्या. सैन्याकडे सोपवलं. आतला आता आपल्या आयुष्याचा शेवट जवळ आलेला आहे, आपल्याला जे करायचं नाही ते आता करावं लागणार आहे. भगवंताला शरण गेले. हो त्या सैनिकाने साखळदंडाने जेर करताच तिने भगवंताचा धावा सुरू केला. हो मालकंस मध्ये नको देवराया सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, अरणीचे पाडस व्याघ्र धरिएले, अरणीचे पाडस व्याघ्र धरिएले, मज लागी जाले तैसे देवा, नको देवराया पाये, नको देवराया,
धनी गेले मजला की थाले पैसे शिव मला कोणी दुसरा वाली नाही रे बाबा हरणीचे पाडस व्याघ्र धरी येले मज लागी जाहले तैसे देवा ओ तुझा तुझी मी म्हणवते ना रे कानोपात्र आणि तुझ्या डोळ्या देखत अशा प्रकारे कोल्हाई लांडग्यांनी मला पकडून न्यावं हे तुला शोभतं का मी बाकी कोणाची आश ठेवली नाही देवा तुझी आश ठेवली तुझी आम्ही देवा बहु केली आस तुझी आस केली मग आता या कान्होपात्रीला पदरात घेणार आहे तुझ्याशिवाय कोण आहे मला हो कान्होपात्रीने सैनिकांना सांगितलं हे बघा मी तुमच्या बादशाहकडे येते बिदरला पण माझी एक विनंती आहे काय विनंती आहे एकदा मला पंढरपूरला घेऊन चला माझ्या पांडुरंगाचं दर्शन मला घेऊ द्या मग मी तुमच्याबरोबर बिदरला यायला तयार आहे सैनिकांनी हो नाही करता करता चल म्हटले तुला पंढरपूरला नाही पंढरपूरला नेलं मात्र चंद्रभागेमध्ये स्नान केलं हो आणि सांगितलं हे साखळदंड बेड्या काढून टाका तुम्ही रावळ्याच्या आजूबाजूला थांबा मी जर पळून जाईल असं तुम्हाला वाटलं तर मी पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही राऊळ सोडून कुठे जाणार नाही साखळदंड बेड्या काढल्या शुचिरभूत झाली स्नान झालं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आता शेवटचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय आणि म्हणून रावळामध्ये गेली पांडुरंगाकडे पाहिलं बस आता तुला काय करायचं ते कर मी माझं संपूर्ण जीवन माझं सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे तुझ्याशिवाय मला कोणीच नाही पांडुरंगाच्या चरणावरती अशा प्रकारे मस्तक ठेवलेलं आहे मला हृदयामध्ये सामावून घेणार रे पांडुरंगा मला हृदयात सामावून घे मी असं ऐकलंय की जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारस आहे मला घे ना तू पदरात मला घे ना तुझ्या हृदयामध्ये साठवून अगा वैकुंठी चराया काया वैकुंठी चराया अगा Come on!
सखया कीर्तनामध्ये जेवढे अभंग घेतले हे सगळे संत श्रेष्ठ कान्होपात्रांचे अभंग. वेळेअभावी एक एक दोन दोन पद म्हणून पुढे चाललोय मी. वेळ खूप झालेला आहे, 10-20 मिनिटं वरती झालेत. हो आता कोणी उप करत नाही का, कोणी चूप करत नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं म्हणतात कीर्तनामध्ये 10-20 मिनिटं जास्त झाले तर आपलं आयुष्य 10-20 मिनिटांनी वाढतं. चालतो का मग पाठपर्यंत? 10 मिनिटात उरकतो का? 5 मिनिटात उरकतो. लक्षात, महत्वाचा भाग असा आहे की पांडुरंगाची अशी मनापासून आळवणी केली महाराज आणि चरणावरती मस्तक ठेवलं आणि पांडुरंगाने तिला तिच्या शरीरातून आत्मरूपाने एक दिव्य ज्योत निघाली आणि पांडुरंगाच्या हृदयामध्ये ती समाविष्ट. बाहेर सैनिकांनी सांगितलं जल्दी करो, कान्हो पात्रे को बाहेर बुलाव, बाहेर भेजो, बाहेर पाठवा. माझं हिंदी थोडं एलपाट्याखाली आहे. कान्हो पात्रेला लवकर बाहेर पाठवा नाही तर आम्ही हे मंदिर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बडव्यांनी पुजाऱ्यांनी बाहेर येऊन सांगितलं की ज्या कान्हो पात्रेला तुम्ही हो बाहेर बोलवता आहात ती कान्हो पात्रा परमात्म्याच्या चरणारविंदी केव्हाच लीन झाली. लांबूनच पाहिलं कान्हो पात्रेचं कलेवर असं पांडुरंगाच्या चरणाशी पडलेलं आहे. खाली हात हो सैनिक पुन्हा बिदरला निघून गेले. तिथल्या पुजाऱ्यांनी तिथल्या बडव्यांनी कान्हो पात्रेचा देह बाहेर दक्षिण द्वारापाशी आणला. कान्हो पात्रेवरती तिथेच मंदिरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्याबद्दल वेगवेगळ्या कथा पुन्हा प्रचलित आहेत.
जिथे कानोपात्रेला अग्निदाग दिला तिथे एक वृक्ष निर्माण झाला आणि त्याला तरटीचा वृक्ष असं म्हणतात. आणि आजही पंढरपूरला विठ्ठलाच्या दक्षिण दाराशी तो तरटीचा वृक्ष आहे आणि त्याची पानं ही दिव्य आहेत, प्रासादिक अशा स्वरूपाची आहेत. आणि त्याच वृक्षाखाली कानोपात्रेचं छोटस मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळं तुम्ही इंटरनेटवरती सर्च करू शकता. आताची जी तरुण पिढी आहे त्यांना इंटरनेटवरती सापडायला काही अवघड जाणार नाही. बाकीचं काही पाहण्यापेक्षा हे अवश्य पाहू. तिथे कानोपात्रीच्या चित्रासहित तुम्हाला सर्व ती माहिती चरित्र तिथे मिळेल. तुम्ही सुदैवाने ते पाहत नसल्यामुळे आमची दुकानं चालू आहेत. तात्पर्य काय आहे? गोविंद गोविंद नामाचा छंद मनाला लागला की परमात्मा स्वरूप ही काया झाल्याशिवाय राहत नाही. जशी कानोपात्रीची झाली, जशी समर्थ रामदासांची झाली, जशी जगद्गुरु तुकोबारायांची झाली, जशी अन्य अन्य संतांची झाली, तशी काया जर आपल्याला करायची असेल तर परमात्म्याच्या नामाचा छंद आपण करावा असं साधू संतांनी आपल्याला सांगितले. तुका म्हणे आळी जीवे नुरे जीवे ज्ञानेश्वर संकीर्तनाला, या कीर्तन सेवेला रथी महारथी सगळे उत्तम उत्तम अशा प्रकारचे गायक वादक भाग्याने अशी साथ लाभते चांगली अशा प्रकारची.